नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सोयाबीन कापूस मूल्य साखळी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत फवारणी पंपाचं वाटप शेतकऱ्यांना आता सुरू झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला सुद्धा हा फवारणी पंप मिळालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते त्या प्रत्येक शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मेसेज आलेले आहेत आणि मेसेज आल्याच्यानंतर पुढील प्रक्रिया करून त्या शेतकऱ्यांनी आपले स्प्रे पंप मिळवलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा स्प्रे पंप आहे आणि या स्प्रे पंपाचा रिव्ह्यू तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी करून दाखवणार आहे. नक्की याच्यामध्ये काय काय फीचर देण्यात आलेले आहेत, सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फवारणी पंपाचा शेतकरी नक्की कशा पद्धतीने वापर करू शकतात, नक्की हा फवारणी पंप दिसायला कसा आहे, टिकाऊ आहे का, याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अर्थातच या स्प्रे पंपाचा संपूर्ण रिव्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर मिळालेल्या फवारणी पंपाची अनबॉक्सिंग करायला आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या स्प्रे पंपाच्या बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी या फवारणी पंपाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, याचे जे बाकीचे डिव्हाइस आहेत ते कशा पद्धतीने कनेक्ट केले पाहिजेत याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती या कार्डवरती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्यानंतर या फवारणी पंपाच्या बॉक्समध्ये चार्जिंग करण्यासाठी हा चार्जर देण्यात आलेला आहे. एकूण 12 व्होल्टेजचा हा चार्जर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, हा फवारणी पंप दोन ऑप्शनवरती चालतो. ज्यावेळेस आपल्या फवारणी पंपाची बॅटरी डाऊन होईल त्यावेळेस आपल्याला या फवारणी पंपाचा हाताने सुद्धा वापर करता येतो, त्याच्यासाठी या वस्तू देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीचे नोझल या महाडीबीटीच्या फवारणी पंपासोबत देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आपल्याला महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत 100% अनुदानावरती एकही रुपया न भरता मिळालेला आहे. मित्रांनो, या फवारणी पंपासोबत आणखी बऱ्याच वस्तू आहेत, मात्र त्या बॉक्समध्ये न देता त्या फवारणी पंपाच्या आतल्या बाजूला देण्यात आलेल्या आहेत. या फवारणी पंपाला आपण ओपन केल्याच्या नंतर यामध्ये त्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने या वरच्या जाळीमध्ये सुद्धा काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर हँड ऑपरेटिंगसाठी या ठिकाणी सॉकेट देण्यात आलेलं आहे आणि या सॉकेटमध्ये या वस्तू कनेक्ट केल्यानंतर आपल्या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाची चार्जिंग संपल्यानंतर आपल्याला हाताने सुद्धा हा फवारणी पंप वापर करता येऊ शकतो. तसेच मित्रांनो, हा फवारणी पंप पाठीवर ठेवण्यासाठी हे बेल्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत. हे बेल्ट आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करून याचा वापर करता येतो. त्यानंतर हा पाईपसुद्धा देण्यात आलेला आहे. या फवारणी पंपाला हा पाईप कनेक्ट करून याला नोझल कनेक्ट करून आपण याचा वापर करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, हँड ऑपरेटिंगसाठी आणि नोझल कनेक्ट करण्यासाठी जे सॉकेट लागतात ते सॉकेट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर अशा पद्धतीचे एकूण 4 ते 5 प्रकारचे नोझलसुद्धा या फवारणी पंपासोबत देण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा स्विचसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, या फवारणी पंपाला या ठिकाणी पहा, ऑन ऑफ करण्यासाठी एक बटन देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने हा फवारणी पंप ऑन ऑफ आपण करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी रेससुद्धा देण्यात आलेला आहे. जेवढी पाहिजे तेवढी स्पीड आपण या ठिकाणी बटन ऑन करून कमी जास्त स्पीडने हा फवारणी पंपाचा वापर करू शकतो. त्यानंतर चार्जिंगसाठी हा कनेक्टर देण्यात आलेला आहे. या ठिकाणी चार्जर कनेक्ट करून आपण आपला स्प्रे पंप चार्जिंग करून वापरू शकतो. तर मित्रांनो, एकंदरीत अशा पद्धतीचा बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला आत्तापर्यंत मेसेज आलेला नसेल तरी पुढील काळात तुम्हाला नक्कीच मेसेज येईल. मेसेज आल्याच्यानंतर तुम्हाला नक्की कसा पंप मिळेल याच्या संदर्भातली एक थोडक्यात माहिती होती. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.